अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांचा आजवरचा प्रवास सांगणारा डॅम इट आणि बरंच काही हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. महेश कोठारेंनी आजवर अनेक वेळा वापरलेल्या डॅम इट या शब्दाला अखेर हक्काचा कॉपीराईट मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास आता या पुस्तकातून प्रेक्षकांना वाचता येणार आहे. याच निमित्त काय म्हणाले आहेत महेश कोठारे नेमकं जाणून घेऊया. नमस्कार, मी धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अक्षरशः आजचा दिवस हा तुम्ही स्क्रीनमध्ये बघतातच आहे महेश कोठारेजींसाठी अगदी खास आहे. त्याचं कारणही नेमकं त्याचंच आहे, कारण की त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. महेशजी माझ्यासोबत स्वतः आहेत, आपण त्यांच्याशीच खास बातचीत करणार. सर, काय सांगा, एकंदरीत तुमची कारकिर्द, आत्तापर्यंतचा हा संपूर्ण जीवन प्रवास, कुठेही न उलगडलेल्या गोष्टी या सगळ्या या पुस्तकात आहेत, कसं आहे नेमकं पुस्तकाबद्दल काय सांगाल? पुस्तक हा एक एक जर्नी आहे, एक प्रवास आहे माझा, म्हणजे 60 वर्षाचा प्रवास आहे. 1962 साली म्हणजे सुरुवात झाली कारकिर्दाला आणि आज 2023 जानेवारी आहे. तेव्हा ह्या जो प्रवास आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा एक प्रवास आहे. तो ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा, कलर सिनेमा, ऑप्टिकल साऊंड, मॅग्नेटिक साऊंड, डिजिटल साऊंड आणि आता डिजिटल सिनेमा, हा सगळा जो प्रवास आहे तो प्रवास मी ॲक्च्युली त्या प्रवास त्या गाडीत राहून पाहिलेला आहे. तर मला असं वाटते हे एक हिस्टॉरिकल, त्याला काय म्हणू आपण, एक टेक्स्टबुक सारखं इट कॅन बी ट्रीटेड. त्याचबरोबर डॅम इट असं नाव ठेवण्यात आलेलं आहे, कारण की आतापर्यंत तुमचा तो शब्द देखील तसा प्रसिद्ध झालेला आहे. तुम्हाला त्या शब्दामुळे महेश कोठारे आणि महेश कोठारेमुळे तो शब्द असं ओळखला जात आहे. तर हे पुस्तकाला नाव देण्याचं कसं सुचलं? ते डॅम इट हे माझ्याशी निगडीत आहे, डॅम इट माझ्याशी असोसिएटेड आहे. पीपल नो डॅम इट आणि महेश कोठारे एक समीकरण झालेलं आहे थोडं, पण त्यावेळेपासून मी डॅम इट हा शब्द बोलत आलेला आहे. पण डॅमिट नुसतं नाही तर डॅमिट आणि बरंच काही, कारण ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी अशा आहेत डॅमिटच्या पलीकडे आहेत, म्हणून ते डॅमिट आणि बरंच काही टायटल. आतापर्यंत किती वेळेस हा शब्द वापरला असेल काही अंदाज? डॅमिट ना व्यक्ती असलेली लक्ष्मीकांत बेर्डे, त्यांच्याबद्दलही पुस्तकात काही आहे का आणि त्यांना तुम्ही आज मिस करता? लक्ष्मीकांत बेर्डेच्या वरती तर खूप काही आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डेची माझी पहिली ओळख, लक्ष्मीकांत बेर्डे की अगदी माझी त्याच्या शेवटचे क्षण असतात तेव्हासुद्धा माझी त्याच्याबरोबरची इंटरॅक्शन, या सगळ्या गोष्टी इतक्या आहेत त्याच्यामध्ये. आणि लक्ष आजसुद्धा मला असं वाटतं माझ्याबरोबर आहे. तो माझा इतका जीवलग मित्र आहे की तो आजसुद्धा माझ्याबरोबर आहे. नक्की सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर आता हे पुस्तकाचं प्रकाशन झालं, पूर्ण महेश कोठारे यांच्या जीवनावर आधारित संपूर्णतः काही अनउलगडलेल्या गोष्टी देखील तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.